Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture, we are going to start our new point, that is energy. Okay. So in the last lecture, we have studied all about the infrastructure in our economy, right? So what are the types of infrastructural facility and the growth of infrastructure since independence? Okay. So let's study about the energy. The most important single factor which can act as a constraint on economic growth of a country is availability of energy, right? See, कारण की आपल्याकडे असलेले जे काही सेक्टर्स आहेत फ्रॉम प्रायमरी सेक्टर टू ट्रेजरी सेक्टर ऑल सेक्टर्स आर डिपेंड अपॉन द इलेक्ट्रिसिटी इट मीन्स दैट द एनर्जी राइट सी इंडिया इज बोथ अ मेजर एनर्जी प्रोड्यूसर अँड कंझ्युमर जर आपण व्यवस्थित स्टडी केली तर लक्षात येईल आपल्या की इंडिया हा असा देश आहे की जो की एक मोठा प्रोड्यूसर सुद्धा आहे आणि कंझ्युमर सुद्धा राहिलेला आहे एनर्जीचा राईट म्हणजे आपण पूर्ण वर्ल्डमध्ये एनर्जीचे मोठे प्रोड्यूसर सुद्धा आहोत पण त्याचबरोबर आपण तितके मोठे कंझ्युमर सुद्धा आहोत कारण आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला एनर्जीसुद्धा तितकी जास्तच या ठिकाणी कन्झ्युम करावी लागते बट प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम हे कमी आहे त्यामुळे आपण कसं तर डेव्हलपिंग कंट्रीज म्हणूनही आज सर्व्हाइव्ह करत आहोत There is a direct correlation between the degree of economic growth and the size of per capita income and per capita consumption of energy, right? It means that ज्या ठिकाणी किंवा ज्या देशामध्ये प्रोडक्शन होत असेल जास्तीत जास्त एनर्जीचं प्रोडक्शन होत असेल बट त्याच प्रमाणामध्ये त्या एनर्जीचं कन्झम्पन्सुद्धा होत असेल तर त्या देशामध्ये एनर्जी जास्त असूनसुद्धा एनर्जीचा प्रॉब्लेम असू शकतो ज्याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की एनर्जीचे खूप सारे टाइप्स आहेत तर आपल्याकडे आपण जास्तीत जास्त त्या एनर्जीवरती डिपेंड करतो जी एनर्जी आपल्याला खरेदी करावी लागते कारण पहा या ठिकाणी आणखी एक प्रॉब्लेम हा आहे की आपलं पॉप्युलेशन जास्त आहे पॉप्युलेशन जास्त आहे बट आपलं दरडोई जे इन्कम होतं किंवा जे आपलं GDP आहे तो मात्र कमी आहे त्यामुळे आपला पर कॅपिटा इन्कम कमी होतो जर पर कॅपिटा इन्कमचा आणि पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जीचा विचार केला तर आपल्या इन्कमपेक्षा जास्त आपलं काय आहे कन्झम्पशन आहे त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की आजही आपल्याकडे डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो See, this table shows that per capita income and per capita consumption of energy for selected countries. जर इतर कंट्रीजसोबत आपण कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे कन्झम्पशन किती मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं ॲज कम्पेअर टू द पर कॅपिटा इन्कम ओके Now see this data is of 2008 and 2007. See India's per capita income in US dollar kite hota 2930 hota 2008 madhe ja PPP term madhe pahile tar but aple je consumption hota te consumption matra 529 itke hota येते लक्षात म्हणजे पर कॅपिटा कन्झम्पशन आपल्याकडे 529 इतकं होतं 2007 ओके तर चायनाचं त्या कंपॅरिझननी पहा कसं आहे 6010 इतकं पर कॅपिटा इन्कम होतं म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या दुपटीपेक्षा सुद्धा जास्त त्यांचं काय आहे या ठिकाणी इन्कम पाहायला मिळतं पर कॅपिटा इन्कम पाहायला मिळतं पण त्याच कंपॅरिझननी त्यांचं जे कन्झम्पशन आहे तितकं जास्त पाहायला मिळतं म्हणजे 1484 इतकं ते काय करतायत तर इतकं जास्त एनर्जी ते कन्झ्युम करतायत जरी पर कॅपिटा इन्कम आपल्यापेक्षा जास्त असलं तरी कन्झम्पशन देखील आपल्यापेक्षा जास्तच पाहायला मिळतं त्याचबरोबर UK जे की डेव्हलप्ड कंट्री आहे तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम हे 2008 36,240 होतं त्या कंपॅरिझननी त्यांचं जे कन्झम्पशन ऑफ एनर्जी आहे ते फक्त 3,464 आहे येते लक्षात म्हणजे आपल्याकडे पर कॅपिटा इन्कम कमी असूनसुद्धा आपल्याकडे कन्झम्पशन कितीतरी जास्त आहे त्यांच्या कंपॅरिझननी येते लक्षात तर याचं मूळ कारण काय आहे पहा की आपलं पॉप्युलेशन खूपच जास्त आहे आपली लोकसंख्येचा वाढ तितक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे बट आपल्याकडे तितके रिसोर्सेस अवेलेबल नाहीत त्यानंतर पाहूया जापान जापानमध्ये देखील पर कॅपिटा इन्कम हे 35,190 US इतकं पाहायला मिळतं त्यांच्या कंपॅरिझननी त्यांचं जे कन्झम्पशन आहे एनर्जीचं ते 4,019 इतकं पाहायला मिळतं
त्यानंतर लास्ट वन आहे USA. जर USAचा डाटा आपण पाहिला तर पर कॅपिटा इन्कम USAचं पाहिलं तर 46,790 इतकं पाहायला मिळतं. त्या कंपॅरिझननी पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जी हे 7,766 आहे. जर याचं कंपॅरिझन केलं तर पर कॅपिटा इन्कमनुसार त्यांचं जे पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ एनर्जी पाहायला मिळतं तर ते इतकं इक्वल पाहायला मिळतं. बट आपल्यासोबत जर त्यांचं कंपॅरिझन झालं तर आपलं पर कॅपिटा इन्कम कमी असूनसुद्धा आपण काय करतो आहे तर कन्झम्पशन ऑफ एनर्जी जास्त करत आहोत. येते लक्षात. त्यानंतर आपण पाहूया सोर्सेस ऑफ एनर्जी अवेलेबल इन इंडिया. ओके, तर कुठले कुठले सोर्सेस अवेलेबल आहेत इंडियामध्ये ते आपण पाहूया. नाव सी, देर आर टू बेसिक टाईप्स ऑफ सोर्सेस ऑफ एनर्जी, दॅट इज कन्व्हेन्शनल सोर्सेस अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट सी द कन्व्हेन्शनल सोर्सेस. कन्व्हेन्शनल सोर्सेसचा विचार करता आपल्याकडे कमर्शियल एनर्जी अँड नॉन कमर्शियल एनर्जी या दोन टाईप्स बेसिकली पाहायला मिळतात. कमर्शियल एनर्जी म्हणजे अशी एनर्जी जी की आपल्याला विकत घ्यावी लागते. ओके, ज्यांना आपल्याला काहीतरी पे करावं लागतं, मनी पे करावं लागतं आणि त्याच्या बदलामध्ये तुम्ही काय करू शकता, ती एनर्जी परचेस करू शकता. फॉर एक्झाम्पल, कोल अँड लिग्नाइट असेल, ऑइल अँड गॅस अँड इलेक्ट्रिक पॉवर, हे सगळ्या ज्या एनर्जी आहेत त्या आपल्याला विकत घ्याव्या लागतात, त्यामुळे यांना कमर्शियल एनर्जी आपण म्हणू शकतो. त्यानंतर नॉन कमर्शियल एनर्जी. नॉन कमर्शियल एनर्जी म्हणजे त्या की आपल्याला निसर्गामध्ये इझिली अवेलेबल आहेत, ज्यासाठी आपल्याला काहीही पे करावं लागत नाही. ओके, अशा एनर्जींना आपण म्हणू शकतो नॉन कमर्शियल एनर्जी. नॉन कमर्शियल एनर्जीमध्ये फ्यूल वूड येतं, ॲग्रिकल्चर येतं, ॲनिमल डंग या प्रकारच्या एनर्जीज येतात. काही ठिकाणी, काही शहरांमध्ये, काही असे अर्बन एरियाज आहेत ज्या ठिकाणी आपल्याला यामधील काही जे आयटम्स आहेत किंवा काही ज्या एनर्जीज आहेत त्यांना मनी पे करावं लागतं. त्याचबरोबर काही असे रुरल एरियासुद्धा आहेत ज्या ठिकाणी ही सिस्टीम चालू झालेली आहे. बट बेसिकली आपण या एनर्जीजला नॉन कमर्शियल एनर्जी असं कन्सिडर करू शकतो. तर हे आहेत कन्व्हेन्शनल सोर्सेस जे की भारतामध्ये अवेलेबल आहेत. आपण फक्त भारताचा विचार करता कन्व्हेन्शनल सोर्सेसचा अभ्यास करत आहोत. नाव सी नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस. तर नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेसमध्ये कुठले कुठले सोर्सेस येतात पहा. सोलार एनर्जी, विंड एनर्जी अँड टिडल एनर्जी, या सगळ्या एनर्जी ज्या आहेत त्या तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस म्हणून पाहता येतील. सी, सोलार एनर्जी पोटेन्शियल इज ऑलमोस्ट अनलिमिटेड इन इंडिया, अ ट्रॉपिकल कंट्री. भारतामध्ये सगळ्यात जास्त याची अवेलेबिलिटी आहे, बट याचा यूज तितक्या प्रमाणामध्ये आपण करत नाहीत. विंड एनर्जी इज अवेलेबल इन अबेंडन्स, इस्पेशली इन कोस्टल एरियाज अँड हिली रिजन्स, बट बोथ सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर नॉट सो फार युटिलाइज्ड इन अब्सेन्स ऑफ कॉस्ट इफेक्टिव टेक्नॉलॉजीज. आपल्याकडे सोलार आणि विंड एनर्जीज ह्या दोन्ही एनर्जीज मोठ्या प्रमाणात यूज करता येतात, बट बेसिकली मेन प्रॉब्लेम असा आहे की इकॉनॉमिक कंडिशन आपल्या कंट्रीची तितकी बेटर नाही आहे. ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याला अवेलेबल आहेत किंवा ज्या अवेलेबल कराव्या लागतात त्या आपल्याला पूर्णपणे एक्सपोर्ट कराव्या लागतात, त्यामुळे या टेक्नॉलॉजीज आपल्यासाठी जास्त एक्सपेन्सिव्ह. ओके, नाव लेट्स सी द ट्रेंड्स इन द कन्झम्पशन ऑफ कमर्शियल एनर्जी. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टडी द सेक्टोरियल ट्रेंड्स इन द कमर्शियल एनर्जी कन्झम्पशन. नाव यू आर क्लिअर अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ कमर्शियल एनर्जी अँड द टाईप्स ऑफ कमर्शियल एनर्जी. सो वॉट आर द टाईप्स ऑफ एनर्जी? फर्स्ट, कोल. कोल इट मीन्स लिग्नाइट एटसेट्रा, ऑइल अँड गॅस अँड इलेक्ट्रिक पॉवर. ओके, सो लेट्स स्टडी द सेक्टोरियल ट्रेंड्स ऑफ दिस कमर्शियल एनर्जी कन्झम्पशन. सो फर्स्ट सेक्टर इज हाऊसहोल्ड सेक्टर. तर टोटल जे आपल्याकडे एनर्जी अवेलेबल आहे त्याच्या कन्झम्पशनमध्ये किती पर्सेंट पार्ट हा हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये आपण आज म्हणजे 2005-06 या काळामध्ये स्पेंड केलेला आहे ते आपण इकडे पाहणार आहोत. आपल्याकडे जो डाटा अवेलेबल आहे तो 1953-54, 1970-71 अँड 2005-06 अवेलेबल आहे, ज्या बेसवरती आपण या सगळ्या ट्रेंड्सची स्टडी करणार आहोत. हा डाटा आपल्याला इन पर्सेंटेजमध्ये मिळालेला आहे. सो लेट्स सी वॉट हॅपन इन 1953-54. तर हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये जो टोटल आपल्याकडे एनर्जी अवेलेबल आहे त्या एनर्जी
ज्या अवेलेबल असलेल्या एनर्जीमध्ये आपण कन्झम्पशन 10% हे हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये करतो. म्हणजे जे काही 100% आपल्याकडे कमर्शियल एनर्जी अवेलेबल आहे त्याचा 10% भाग हा आपण हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये यूज करतो. ॲग्रिकल्चरचं जर आपण पाहिलं तर फक्त 1% भाग हा कमर्शियल एनर्जीचा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये यूज केला जातो. मी लास्ट लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याकडे अवेलेबल असलेल्या एनर्जीमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोस्ट ऑफ द पार्ट किंवा मोस्ट ऑफ द जे सोयी आहेत ज्या फॅसिलिटीज आहेत त्या अर्बन एरियाजमध्येच यूज केल्या जातात. या ज्या फॅसिलिटीज आहेत या फक्त अर्बन एरियाजलाच मोस्टली मिळतात. अजूनही जे काही रुरल एरियाज आहेत त्या ठिकाणी हे इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलेलं नाही. त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फक्त 1% पार्ट हा कमर्शियल एनर्जीचा यूज केला जातो. त्यानंतर इंडस्ट्रीयल किंवा इंडस्ट्रीजमध्ये पाहता 40% ऑफ टोटल कमर्शियल एनर्जी हे पूर्णपणे इंडस्ट्रीजमध्ये यूज केलं जातं. म्हणजे टोटल कमर्शियल एनर्जीचा 40% भाग हा इंडस्ट्रीजमध्ये यूज केला जातो. जर आपण ट्रान्सपोर्टमध्ये पाहिलं तर 45% किंवा 44 राऊंड फिगरमध्ये पाहिलं तर 44% इतकं काय आहे तर कन्झम्पशन पूर्णपणे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये केलं जातं. त्यानंतर जे अदर सेक्टर्स आहेत त्यामध्ये 5% इतकं केलं जातं. फॉर एक्झाम्पल सर्व्हिस सेक्टर एटसेट्रा. ओके, तर ज्या इतर सर्व्हिस सेक्टर आहेत त्याच्यामध्ये मात्र किती यूज केलं जातं, 5% इतकं केलं जातं. त्यातला ट्रान्सपोर्ट हा जो सर्व्हिस सेक्टर आहे त्यामध्ये 45% इतकं यूज करताना आपण पाहिलेलं आहे. तर 1953 to 54 ही सिच्युएशन पाहायला मिळते. आज 2005-06 या काळामध्ये मात्र कशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते बघू. हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये 12% म्हणजे अजूनही फक्त 2% वाढ इकडे पाहायला मिळते. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काय झालेलं आहे तर थोड्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपण पाहू शकतो. तर 9% इतकं कमर्शियल एनर्जीचा वापर आपण आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये करतो. त्यानंतर पाहिलं तर ट्रान्सपोर्ट सेक्टर किंवा इंडस्ट्री सेक्टरमध्ये मात्र कमीपणा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इंडस्ट्री सेक्टरमध्ये 40% इतकं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बट ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये मात्र 44 इतकं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय तर ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये जवळजवळ 44% टोटल कमर्शियल एनर्जीचा यूज केलं जायचं. बट आज आपण पाहतो आहे की याच्या 0.5% म्हणजे काय 44चा आपण डायरेक्ट 22 म्हणजे 50% इतकं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अदर जे सेक्टर्स मी सांगितलेले होते त्यामध्ये मात्र एनर्जीचं कन्झम्पशन हे पूर्णपणे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर अशा पद्धतीने कमर्शियल किंवा कमर्शियल एनर्जीचा जो सेक्टोरियल ट्रेंड्स आहे तो आपल्याला बदलत जातानाचा पाहायला मिळतो. 1953-54 किंवा 1970-71 सोबत कंपॅरिझन केलं तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतील. तर यामध्ये बेसिकली चेंज कुठे झालेला आहे तर ट्रान्सपोर्ट हे जे सेक्टर आहे ज्या ठिकाणी कमर्शियल एनर्जीचं कन्झम्पशन मोस्टली केलं जायचं ते मात्र कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीचा ट्रेंड्स हा आपल्या इंडियामध्ये एनर्जी कन्झम्पशनचा पाहायला मिळतो. त्यानंतर पाहूया परसेंटेज शेअर ऑफ डिफरंट फ्युल्स इन कमर्शियल एनर्जी कन्झम्पशन. तर कशा पद्धतीने किंवा जे काही आपल्याकडे कमर्शियल एनर्जीज अवेलेबल आहेत तर त्यांचा ट्रेंड्स कसा आहे किंवा त्यांचा शेअर कसा आहे ते आपण इकडे पाहणार आहोत. पहा की कोल जे टोटल आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये कोल किती अवेलेबल होता 1953-54 तर ते 80% इतकं अवेलेबल होतं. ऑइल अँड गॅस हे 17% अवेलेबल होतं. तर इलेक्ट्रिसिटी हे फक्त 3% अवेलेबल होते किंवा त्यांचा 3% इतकाच भाग होता. बट 2005-06 कोल हे टोटली कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपल्याकडे किंवा 2005-06 जे काही टोटल फ्युल अवेलेबल होतं कमर्शियल एनर्जीचं त्यामध्ये जे कन्झम्पशन आहे ते कन्झम्पशन मोस्टली आपण आज म्हणजे 2005-06 जास्तीत जास्त ऑइल आणि गॅसचा वापर करत आहोत. येते लक्षात 1953-54 हा जो डाटा आहे तो आपण असं म्हणू शकतो की आफ्टर इंडिपेंडन्स जो काही डाटा आपल्याला अवेलेबल होता त्यानुसार
कोलचा वापर जास्तीत जास्त केला जायचा, बट आज आपण जास्तीत जास्त ऑइल आणि गॅसचा वापर करतो, त्यानंतर आपण कोलचा वापर करतो अँड ॲट लास्ट आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. तर कन्झम्पशनचा ट्रेंड देखील आपल्याला इकडे चेंज होताना पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचा आपल्याकडे कन्झम्पशनमधला ट्रेंड आहे अबाउट फ्युल्स. Now see the growth of commercial energy since 1950 to 51. कशा पद्धतीने आपल्याकडे ग्रोथ झालेली पाहायला मिळते. पहा की कोल, ऑइल, क्रूड किंवा इलेक्ट्रिसिटी या सगळ्या आपल्याकडे काय आहेत, तर एनर्जीज किंवा कमर्शियल एनर्जीज अवेलेबल आहेत. मात्र यामध्ये कशा पद्धतीची ग्रोथ झालेली आहे ते आपण इकडे पाहणार आहोत. तर कोल्स हे जे की आपल्याला मिलन टर्न्समध्ये अवेलेबल आहे डाटा, तर तो आपण 1950-51 किती होता, 33 होता, जो की 2013 and 2014 610 म्हणजे इतका जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इलेक्ट्रिसिटीचा जर आपण पाहिला तर यामध्ये आपण दोन्ही यूज करणार आहोत किंवा दोन्हीचा डाटा एकत्रितपणे दिलेला आहे, युटिलिटीज अँड नॉन युटिलिटीजचा, जो की 1950-51 फक्त 7 होता, जो आज आपल्याला 1166 इतका पाहायला मिळतो. तर ऑइल क्रूड हे जर आपण पाहिलं तर 0.3% होतं, जे की आता 37.8% आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे अबाउट द प्रोडक्शन ऑफ कमर्शियल एनर्जी. ॲज एनर्जी इज अँड इसेन्शियल इनपुट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, द प्रोडक्शन अँड द कन्झम्पशन ऑफ कमर्शियल एनर्जी हॅज इन्क्रीज्ड स्टेडिली आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग इन 1950-51. तर 1951 and 2014 जर आपण डाटा पाहिला तर कोल प्रोडक्शन किती होतं, 18.5 times आपल्याला इथे इन्क्रीज झालेलं दिसतं. कुठलं कोल प्रोडक्शन हे किती टाइम्सनी, तर 18.5 times इकडे वाढलेलं आपल्याला दिसतं. जर क्रूड ऑइलचा आपण विचार केला तर 126 times इकडे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 0.3% 37.8% म्हणजे जवळजवळ 126 times इकडे वाढलेलं पाहायला मिळतं. इलेक्ट्रिसिटीचा जर आपण इकडे विचार केला तर इलेक्ट्रिसिटीचा वाढ इकडे 122.5 times वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जे एनर्जीचं प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन हे पूर्णपणे वाढलेलं आहे. ओके,